भिवंडी तालुका के सोंडिकली नाका इताड़े में सरपंच चषक 2020 भव्य ओहर आर्म ग्रामीण स्पर्धा का आयोजन एमडी स्पोर्ट व एमडी ग्रुप आमने पाड़ा द्वारा दिनांक 22 जनवरी 2020 से 26 जनवरी 2020 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भारी संख्या में दिग्गज मान्यवरों ने अपनी अपनी उपस्थिति दर्शाई। आए हुए सभी मान्यवरों का स्वागत सम्मान एमडी ग्रुप अध्यक्ष मदन जाधव व आमने सरपंच संतोष काकड़े व उनके सभी सहयोगियों द्वारा शाल व पुष्प गुच्छ तथा सम्मान चिन्ह देकर सम्मानित किया गया। तो वहीं इस क्रिकेट स्पर्धा में प्रथम पारितोषिक धनेश 11 स्पोर्ट्स गोरसई, द्वितीय पारितोषिक एमडी स्पोर्ट्स आमने पाड़ा, तृतीय पारितोषिक साइस स्पोर्ट्स खारबाव, चतुर्थीय पारितोषिक एकवीरा स्पोर्ट्स सांगे को मान्यवरों के कर कमलों द्वारा रोक रकम और ट्रॉफी देकर सम्मानित किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। ना बताइए कमलेंची ये पाहुणे या महाराज जी या सर्वे सर्वा सम्मानीय मदन दत्त जाधव साहेब सर्व प्रेक्षकांना विनंती आहे आपण एका जागेवर अगदी सावधान स्थिती मध्ये उभे राहायचं आहे। एक साथ विजय दादा पाटील सोमाले एक सुप्रसिद्ध उद्योजक आहेत आणि खूप मोठं मात्र आपण पाहतो की मेगा सत्कार केला जात आहे। तर नक्कीच एमडी अर्थात मदन दत्तू जाधव यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा जोरदार झालं या ठिकाणी मित्रांनो या आयोजकांसाठी। त्यानंतर त्यांच्या माध्यमातून काकडे यांचा निकिता यांच्या शुभ असे आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करत आहोत। खूप मोठी बोलायची उपस्थिती आणि खूप मोठं ऑनसाइड में धकेल रहे हैं, ये उनके पल्ले पर नहीं आ रही है। चार गेंदे के लिए उसमें से दो डॉट के लिए सिर्फ दो रन बनाए हैं सम्मानीय दयानंद चोर के साथ को आप देख सकते हो स्क्रीन पर। अभी अभी उनका शुभ आगमन हुआ है। इस बार किस तरह से खेल नहीं पाए हैं यदि फाइनल पर खिलाड़ी मौजूद माहिती की आपण सिंगल डबल ने सुद्धा इथे मात्र या ठिकाणी त्या धावांचा पाठलाग करू शकतो। मात्र पवन किने भावेश पवार देण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे मात्र आपल्या पद्धतीने पट्ट्या घेण्याचा प्रयत्न केला जातो तो हवेत आहे आणि इथे विकेट प्राप्त करावे लागतील। गणेश इलेवन गोर से संघा वेल प्लेड एंड या स्पर्धेतील मोमेंट होता
समारोहाची समारंभासाठी उपस्थित युवा नेते व माझे सहकारी मित्र विजय पाटील, विश्वजीत केने, त्याचबरोबर या आमने ग्रामपंचायतचे प्रथम नागरिक संतोष काकडे आणि या व्यासपीठ उपस्थित सर्वच मान्यवर, मी खऱ्या अर्थाने सरपंच चषक आणि या चषकासाठी माझे मित्र मदन जाधव आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो की चांगल्या आयोजन नियोजनाने ही स्पर्धा तुम्ही आयोजित केली. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघाने भाग घेतला त्या सर्व संघांचे मनापासून त्यांचेसुद्धा अभिनंदन करतो. त्याचबरोबर या सरपंच चषकासाठी ज्या अंतिम या सामन्यासाठी गोरसई विरुद्ध आमनेपाडा आणि हा प्रथम मानकरी गोरसई संघ ठरलेला आहे आणि त्या गोरसई संघाचे सुद्धा मनापासून अभिनंदन करतो आणि आमनेपाड्यातील सर्व खेळाडूंना पुढच्या वर्षी तुम्ही ही प्रथम मानकरी आणि ही ट्रॉफी तुम्ही जिंकावी अशी तुम्हाला पुढच्या वर्षासाठी आज शुभेच्छा देतो. आज खऱ्या अर्थाने या ग्राउंडमध्ये जवळपास अगोदर MD चषक व्हायचा आणि 2 वर्षापासून सरपंच चषक होत आहे आणि या परिसरामध्ये जर पाहायला गेलो तर सर्वाधिक जर मोठी स्पर्धा असेल तर MD स्पोर्ट त्याचे आयोजक मदन जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी खरोखर खूप मेहनत करतात या स्पर्धेसाठी आणि ज्या ज्या संघाने या स्पर्धेसाठी भाग घेतला त्या संघांनासुद्धा या येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये जे काही मॅचेस होतील त्या मॅचेसमध्ये पुढील शुभेच्छा देतो आणि मदन जाधव आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो. असे स्पर्धा ठेवत राहा, आम्हा सर्व मान्यवरांना आम्हाला मान देता तुम्ही, आम्हाला इथं बोलवता, खरोखर मनापासून तुमचे अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय जय महाराष्ट्र. क्रिकेट प्रेमी खेळाडू तसेच या क्रिकेट सामन्यांचे जे आयोजन केलेले आहे ते आयोजक MD ग्रुप च्या अध्यक्ष मदन जाधव तसेच त्यांचे सर्व सहकारी. मित्रांनो, कार्यक्रम तर आपला संपलेला आहे, जास्त वेळ घेत नाही मी, पण मी मागच्या वर्षी बोललो होतो की या क्रिकेट टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून खेळाडूंना कुठली संधी उपलब्ध होत नाही, त्याच्यासाठी आपण सर्व आयोजक असतात. या भिवंडी ग्रामीणला मी बघतो तर टेनिस क्रिकेट खूपच खेळवले जातात. तुमचे जेवढे मंडळ असतील त्या मंडळांनी सर्वांनी पुढाकार घेऊन या खेळाडूंसाठी कुठली तरी संधी उपलब्ध होईल याच्यासाठी पुढाकार घेऊन प्रयत्न केले पाहिजे, राज्य सरकारकडे मागणी केली पाहिजे, जेणेकरून त्यांना या खेळातून कुठली तरी संधी मिळून सरकारी नोकरी अशी संधी उपलब्ध होऊन त्यांचा आयुष्याचा भलं होईल, पण कोणी यासाठी पुढाकार घेत नाही. जर टेनिसवर हे खेळत असते तर त्यांना आपल्या देशाच्या क्रिकेटमध्ये खेळण्याची कुठेतरी संधी मिळाली असती. भावेश पवारसारखा खेळाडू आहे आपल्या भिवंडी ग्रामीणला, भावेश पवारचं मी नाव खूप ऐकलेलं आहे. याच्या अगोदर मला असं वाटतं की दयानंद चोरगे यांच्या क्रिकेट टीममध्ये पण खेळत होतं. बऱ्याचशा अशा टीममध्ये खेळलेला पोरगा आणि चांगला खेळाडू आहे तो. तर त्याच्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की या मुलाला कुठे चांगली संधी उपलब्ध होईल असा आपण प्रयत्न केला पाहिजे. यांच्या माध्यमातून आपण फक्त या गिफ्ट देण्यात येत आहे. स्वप्नाचे मात्र या ठिकाणी साकार होत आहे. हरपापाला खेळाडू भावेश पवार यांचं आपण या ठिकाणी पाहू शकता. तर या स्पर्धेवर मात्र या ठिकाणी नाव कोरलं आहे. आता आपण या स्पर्धेचा विचार तर 8वा पर्व आहे. गणेश शिनेबाने गोरसई जबरदस्त कामगिरी सर्व